महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे रविवारी रात्रीपासून अलिबाग शहरात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील तिघे अल्पवयीन आहेत अलिबागमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी एका खाजगी शिकवणीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला त्यावेळी काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द ही सोशल बाब मीडियाच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली या प्रकरणी रविवारी संध्याकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात काही लोक जमले त्यांनी शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली पोलिसांनी ताबडतोब चार तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे या चौघांपैकी तिघे अल्पवयीन असून त्यांना येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार आहे तर एकाला अटक करण्यात आली आहे सध्या अलिबागमध्ये वातावरण शांत आहे मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून शहराच्या प्रमुख भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान अलिबागमधील मुस्लिम समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून झालेल्या प्रकाराचा निषेध केला आणि याचा फलकही तेथे लावला हे करत असताना मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास आक्षेप घेतला गेला या प्रकरणात एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यामुळे वातावरण तापले आणि पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट